ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण, 500 झाडे लावण्याचा संकल्प। वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असून सजीव सृष्टीला लागणारा प्राणवायू ही समस्या जगासमोर ओढवली आहे, त्यावर मात करण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे। यासाठी येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर सध्या संस्था व शाळा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पर्यावरण समृद्धीसाठी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्राध्यापक शरदचंद्र पराडकर यांच्या कल्पनेतून सीताबाई पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रेरणेने पर्यवेक्षक विजय कुलकर्णी, नंदकुमार सुतार, सतीश माने, बाळासाहेब बुजगडे, दत्ता धुमाळे, प्रकाश डाले यांच्या सहकार्याने शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे, नगरसेवक दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अजित देसाई, शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख वैभव उगळे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गोरे, ज्येष्ठ विधितज्ञ विजय टेमदनगी, संस्थेचे संचालक राहुल पागे, संजय सुतार, सुनील कुरुंदवाडे, नगरसेवक अनुप मदाळे, उपनगराध्यक्ष प्राध्यापक सुनील चव्हाण, अक्षय आलासी, नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर, कुरुंदवाडा अर्बन बँकेचे चेअरमन अरुण आलासी, सामाजिक कार्यकर्ते चंदू पवार, डॉक्टर संदेश पाटील, सचिन मोहिते, माजी उपनगराध्यक्ष रमेश बुजुगडे व शहरातील डॉक्टर्स, वकील या मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। क्रीडांगणावर 500 झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे। ज्या संस्था, विविध मंडळे, व्यक्ती यांच्याकडे झाडे शिल्लक असतील तरी ती त्यांनी झाडे देऊन वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे। महानकार न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।